नमस्कार, मी संपदा. कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गब्रू युनिसेक्स सलूनमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धार टाकून एका पीडित महिलेची सुटका केली, तर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन प्रकाश पवार, नीलम उर्फ निशा संजू बनोदे अशी आरोपींची नावे आहेत. लगडगंज हद्दीतील आंबेडकर चौकातील गब्रू युनिसेक्स सलूनमध्ये सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळाली. सलूनचा संचालक हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महिलांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी 24 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 वाजताच्या दरम्यान सापळा रचला. सुरुवातीला त्यांनी सलूनमध्ये फंटर पाठविला आणि सौदा फिक्स केला. त्यानंतर लगेच पोलिसांनी धार टाकली. या ठिकाणी नितीन प्रकाश पवार व नीलम उर्फ निशा संजू बनोदे हे दोघेही पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देह व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले. दोन्ही आरोपी ग्राहकांकडून पैसे घेत होते आणि त्यांना जागा उपलब्ध करून देत होते. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून एक पीडित महिलेची सुटका केली, तसेच 85,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत लगडगंज पोलिसांच्या ताब्यात दिले. आम्हाला माहिती मिळाली होती की सीए रोडवर आंबेडकर चौकाच्या जवळपास एक गब्रू सलून म्हणून आहे, काही दिवसापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. तिथे एक पुरुष आणि एक महिला सलून पार्लर याच्या नावाखाली सोबत देह व्यापार हा पण व्यवसाय करतात आणि महिलांना अधिक पैशाचं प्रलोभन देऊन ते त्या कामाकरता कामाला त्यांनी लावलेलं आहे. ती माहिती मिळाल्यावरून आम्ही तिथला पूर्ण पहिले व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार मग आम्ही तिथे रेड केली. तर त्या ठिकाणी आम्हाला एक पीडित महिला मिळाली आणि जशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे एक पुरुष आणि एक महिला ती चालवत होती. पुरुष जो होता तो नितीन प्रकाश पवार म्हणून 26 वर्षाचा युवक आहे. तो पूर्वी कम्प्युटर हार्डवेअरच्या रिपेरिंगचं काम करायचा. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यवसायामध्ये आता फारसा त्याला पुरेशी कमाई पण होत नाही आणि व्यवसाय पण चालत नाही, म्हणून मग त्यांनी सलूनचं काम शिकलं. त्याकरता त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि त्यांनी सलून सुरू केलं. आणि ही जी महिला आरोपी होती नीलम उर्फ निशा बनोदे, तर ही त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये काम करत होती. तर तिच्याबद्दल त्याला माहिती होतं आणि तिला पण त्याच्याबद्दल माहिती होतं. तर तिने पण त्याला अप्रोच केलं आणि मग त्या दोघांनी मिळून तो व्यवसाय तिथे सुरू केलेला. आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी पीडितांना ते बोलवतात किंवा पीडिता त्यांच्याकडे येतात कुठल्या पार्लरच्या कामाच्या हिशेबाने किंवा हाऊसकीपिंगच्या कामाच्या संदर्भाने. आणि मग त्यांना ते त्या कामासोबत ते सांगतात की अधिक पैसे दिल्याने आपल्याला हे काम केलं, आपण समजा देह व्यापाराच्या संदर्भातलं काम केलं किंवा ती सर्व्हिस समजा आपण कस्टमरला दिली तर अधिक पैसे मिळतात बघा. तर त्या प्रलोभनाच्या याच्यामध्ये मग आम्ही जेव्हा धाड टाकली त्यावेळी आम्हाला एक पीडित महिला मिळाली. मग पीडित महिला जो आरोपी महिला आहे त्यांच्याशी काही म्हणजे ओळखी कशी काय झाली होती, कशा प्रकारे त्यांनी आपल्याकडे बोलण्यात आली आणि जी पीडित महिला आधी काही काम करायची? पीडित महिला जी आहे ती पूर्वी पार्लरचं काम करायची. तिचं पार्लर पण होतं पण काही कारणामुळे तिचं ते पार्लर बंद झालं. बंद झालं म्हणजे ती ज्या ठिकाणी काम करत होती ती बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन मध्ये गेली. तर तिच्याकडे मग दुसरं कुठलंही साधन नव्हतं. तर आणि ही जी आरोपी महिला आहे ही तिच्याकडे पूर्वी पार्लरच्या सर्व्हिस करता यायची, त्यामुळे ती तिच्या ओळखीची होती. तर त्या माध्यमाने त्या दोघींची मैत्री किंवा एकमेकांशी ओळख होती. तर तिने तिला ऑफर केलं की या पार्लरच्या सर्व्हिस सोबत समजा तू हे पण केलंस तर अधिक पैसे मिळतात. त्या दृष्टीने ते प्रलोभन देऊन आणि पैशाची गरज असल्यामुळे ती त्या ठिकाणी त्या दोन आरोपींना त्या व्यवसायामध्ये ती जॉईन जाईल. पार्लर आहे कधीपासून? ते पार्लर मागील 2-3 महिन्यापासूनच सुरू आहे आणि प्रत्यक्ष बघितलं तर तसं ते 18 मार्चच्या दरम्यान सुरू झाल्याचं लक्षात येतं. कशा प्रकारे हे कस्टमरशी संपर्क साधायचे आणि किती मध्ये आपला सौदा झाला? कस्टमर त्यांना फोन करतो, जे त्या मालकांना फोन करतो आणि कस्टमर विचारतो कुठली कुठली सर्व्हिस उपलब्ध आहे आणि त्याला सांगतात. ते त्या कोड लँग्वेज मध्ये त्यांचं ते असतं. मसाजचा एक स्पेसिफिक म्हणजे एक बेसिक जो पार्ट आहे तो जो पुरुष मालक आहे तो घेतो आणि त्याच्यानंतरची जी देह व्यापाराच्या संबंधातली जी सेवा ते द्यायचं कबूल करतात त्या संबंधातले पैसे ती महिला आरोपी जी आहे ती देते, ती घेते आणि पीडिताला दिलं जातं आणि मग ते त्यातलं काही पार्ट पीडिताला देण्यात येतो आणि काही पार्ट आरोपी स्वतः देतो. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे,
दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।